महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस यांचं सरकार राज्यामध्ये आलं हे सरकार येऊन काही महिने उलटूनही अद्यापही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही आहे अद्यापही विस्ताराच्या काही हालचाली होत नसल्यानं मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबत आमदार बच्चू कडू यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे दोन हजार चोवीस नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आम्ही आमची मानसिकता तयार केलेली आहे असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे संदर्भामध्ये बच्चू कडू यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणुका पार पडतात याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चूकोड आहेत पाच जागांच्या निवडणुका आहेत तुम्ही सरकारमध्ये आहेत पण तुमची संघटना पाचही जागा लढवणार आहे आता आम्ही सध्या तर सगळी मिटिंग घेऊन त्याच्यात ठरवलं आहे पाचही जागा लढवायच्या म्हणून जसं कोकण असेल मराठवाडा असेल अमरावती आणि नागपूर आणि नाशिक त्या बाबतीत आज आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करतो आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करतो आणि या अगोदरसुद्धा आम्ही सगळी माहिती दिली होती आम्ही जी काही मत नोंदणी केलेली आहे मतदारांची जी नोंदणी केली त्यामध्ये आम्ही मराठवाड्यामध्ये सर्वाधिक नोंदणी करण्याचा आमच्या संघटनेनं एकत्रित प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं आमचं मागण्या काय ह्या दोन पाचपैकी एक दोन तरी जागा आम्हाला सोडण्यात आल्या पाहिजे पण सरकारमध्ये असताना तुम्ही पाचही जागांची घोषणा केलेली आहे त्यामुळे कुठेतरी अडचण वाटत नाही का अडचण गिरचण काय म्हणजे असं काही असं पाठिंबा दिला म्हणजे तुम्ही नगरपालिका पण जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत एकत्रित लढाव असं काही परिपत्रक काढलं नाही दोन तीन पक्ष नाही त्याच्यानं त्यांना आम्ही सांगितलं आहे त्यांनी आता मग त्याच्यावर तोडगा त्यांनी काढला पाहिजे किती जागांची मागणी करता तुम्ही आम्ही सध्या किमान एकतरी जागा मला भेटली पाहिजे मराठवाड्यातली कुठल्या जागेसाठी तुम्ही मराठवाडा दुसरा प्रश्न असा आहे की अपंग मंत्रालय जे आहे ते अधिकारी नेमणूक झालेली आहे मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं होतं कधी निघणार मला वाटतं हा प्रश्न शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच विचारायला पाहिजे पण मला असं वाटतं दोन हजार चोवीस नंतरच सगळ्या आमदार आम्ही बसतो तर आम्ही मी सांगत असतो त्यांना दोन हजार चोवीस नंतरच आता आपलं मंत्रिमंडळ होईल का पण मुख्यमंत्री सांगतायत की लवकरच विस्तार होणार आहे आणि लवकर जबाबदारी झाला तर आम्ही तुम्हाला पेळे आू असं काय वाटतंय कारण तुम्ही सगळ्या ह्या बंडामध्ये मुख्य भूमिका होती आता म्हणता एका चोवीस नंतरच सगळं काय होईल आता काय आम्ही मानसिकता तयार करून घेतल्या सगळ्या आमदारांनी का बाबा आता तुम्ही त्याच्यात डोकं नका घालू काही काम करा काम होत आहे ना मंत्री नाही भेटलं तरी आम्हाला मंत्रालय भेटलं ना दिव्यांग मंत्रालय बच्चूकडून जी निराशा झाली राजकीय नाही काही निराशा नाही आहे तुम्हाला वाटते का चेहऱ्यावर पाहते आपण दोन हजार चोवीस नंतर जे आहे ते विस्तार होईल आणि कुठल्या प्रकारची निराशा आहे असं बच्चकुड यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन सचिन सिद्धी साल एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट